अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा भ्रष्टाचार समोर आला आहे. कामे न करताच बिलांचे वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार यातून समोर आलाय. दक्षता आणि गुण नियंत्रण मंडळाला हाताशी धरून हा भ्रष्टाचार झाल्याचे लक्षात येत आहे. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. सार्वजनिक बांधकाम अकलूज विभागाच्या गट अ अंतर्गत 3 लाखांपेक्षा कमी किमतीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलं आहे. सन 2015-16 मध्ये 664 आणि 2016-17 मध्ये 199 कामांतर्गत हा भ्रष्टाचार झाला आहे. 664 कामांसाठी 13,01,35,000 ची तरतूद करण्यात आली होती, तर 199 कामांसाठी 6,10,92,000 तरतूद करण्यात आली होती. यापैकी बरीचशी कामे करण्यात आलेली नाही, मात्र या कामांची बिले अदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याचप्रमाणे याच विभागातील 30-54 मार्ग आणि पूल अबकडच्या दायित्वाखाली 323 कामे करण्यात आली. ही कामे अतिशय निकृष्ट आणि दर्जाहीन असल्याचं समोर येत आहे. तसेच काही कामे झालेली नसताना ही कामे झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. सार्वजनिक बांधकाम अकलूज विभागाच्या अंतर्गत इमारतीच्या दुरुस्तीची कामे करण्याच्या नावाखाली लाखोंचा अपहार करण्यात आला आहे. संबंधित सर्वच कामांमध्ये कार्यकारी अभियंता यांनी दक्षता आणि गुणनियंत्रण मंडळाशी साटेलोटे करून निधीचा अपहार केल्याचं दिसून येत आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, अकलूज.